राज्यामध्ये सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव पाहायला मिळते आणि तरीही देखील आरोग्य यंत्रणा काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातली आरोग्य व्यवस्था ही एवढी निगरगट्ट झाली आहे की मरण सुद्धा स्वस्त झालंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. घाटी रुग्णालयामध्ये नातेवाईकांना सर्व कामं करावी लागतात. अगदी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाईकांना स्ट्रेचर ओढावं लागतंय आणि त्याची ही दृश्य पहा. एका रुग्णाला त्याची पत्नी आणि नातेवाईक एका वॉर्डपासून दुसऱ्या वॉर्डपर्यंत घेऊन जाताना दिसतात. तर दुसऱ्या एका घटनेमध्ये रुग्णाला लावलेला मास्क सुद्धा नातेवाईकांनीच रुग्णाजवळ धरलेला होता. तर ऑक्सिजन सिलेंडर नातेवाईकच ओढत होते. रुग्णालयातले कर्मचारी असताना सुद्धा ते कुठे गेले होते असा संतप्त सवाल आता हे नातेवाईक विचारतात. एकंदरीतच शासकीय रुग्णालयांमधला हा सगळा कारभार आहे तो आता समोर येऊ लागलेला आहे. हे डॉक्टर्स इथे कर्मचारी पगार नेमका कशाचा घेतात असा प्रश्न आता निर्माण झालाय. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेले छत्रपती संभाजीनगरमधून. विशाल, खरं तर आपण नेहमीच घाटी रुग्णालयातल्या सगळ्या समस्या पुढे आणतोय आणि त्यात आता हे जी दृश्य पाहायला मिळत आहेत निश्चितच अत्यंत संताप येतोय. काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण स्ट्रेचरवर नेणारे रुग्ण निश्चितपणे गंभीर असतात, ते स्वतः चालू शकत नाही, उपचाराची गरज असते म्हणून त्यांना इथं आणलं असतं. या परिस्थितीतही त्यांना वॉर्डमध्ये हलवणं, उपचारासाठी हलवणं ही कामं रुग्णांच्या नातेवाईकांना करावं लागतं. अपघात विभागात गेल्यावर तिथं स्ट्रेचर घ्यायचं, तिथे आपल्या रुग्णाला झोपवायचं आणि त्यानंतर त्याला संबंधित वॉर्डमध्ये न्यायचं आणि स्वतः विचारपूस करत त्याला दाखल करायचं असं चित्र पाहायला मिळते. या दृश्यांमध्ये जी महिला दिसते तिचा पतीचा अपघात झाला होता आणि त्यानंतर त्याला मेडिसिन विभागात हलवण्यास सांगितलं होतं. अपघात विभाग ते मेडिसिन विभाग हे अंतर जवळपास 500 ते 600 मीटर आहे. ही महिला आणि तिचा नातेवाईक हे स्ट्रेचर ओढत घेऊन स्वतः तिथपर्यंत गेले आणि नंतर त्यांना दाखल केलं. तर दुसरी जी घटना आहे त्यामध्ये एक वृद्ध आहे, त्याला ऑक्सिजनची गरज होती. ऑक्सिजन सिलेंडर स्वतः नातेवाईक ओढतोय आणि ऑक्सिजनचा मास्क तोंडावर स्वतः नातेवाईकांना धरलेला आहे. हे असलं दुर्दैवी चित्र या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळालं. जर इथे स्टाफच नसेल, डॉक्टर्स नसेल, नर्सेस नसतील तर नक्की मग हॉस्पिटल तरी कशासाठी ठेवलंय? रुग्णांचे हाल करण्यासाठी ठेवलाय का असा प्रश्न आता रुग्णाचे नातेवाईक करतायत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी होते. अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यातली काहीच दृश्य खरं तर झी 24 कॅमेऱ्यामध्ये टिपली आहेत आणि अशा घटना रोज कित्येकदा घडत असतील. काय नेमकं यावर आरोग्य विभाग, आरोग्य यंत्रणा आणि सरकार करणार हा खरा प्रश्न आहे. यंत्रणा निगरगट्ट झाली आणि मरण स्वस्त झालं अशी ही परिस्थिती निर्माण झाली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे